कृषी साधना या संस्थेला आता या पुढच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे गेल्या अर्ध्या तासात पुन्हा एक बैठक झाल्याचं कळत आहे आणि या संदर्भात जी बैठक झाली ज्याच्यातून आता स्पष्ट झालेलं आहे की लिलावात भाग घेण्याचा या संस्थेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आधी मज्जाव करणाऱ्या या बैठकीतल्या सदस्यांनी आता मात्र व्यापाऱ्यांनी घेतलेली आडमुठी भूमिका सोडत आता या लिलावामध्ये त्या सहभागी होऊ शकतील असं देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीमधली ही बातमी आम्ही दाखवली होती ज्याच्यात न्यूज 18 लोकमतच्या या बातमीनं प्रशासनाला जाग आलेली आहे. लिलावात या महिला संस्थेला का भाग घेतला जाऊ दिला जात नाही, सहभागी का होऊ दिलं जात नाही असा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपण. बब्बू शेख आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. बब्बू, नेमकं काय काय घडलंय? कारण आपण जाब विचारलेला होता की कोणत्या कारणांमुळे किंवा कोणत्या तांत्रिक मुद्द्यांचं कारण देखून तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताय करत होतात. गेल्या अर्ध्या तासात काय काय घडामोडी घडल्या आहेत आणि ज्याच्यामुळे न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट हा प्रकर्षानं दिसून येतोय. रेणुका, कालचा हा प्रकार कालपासून हा जो घोळ सुरू होता, मात्र आज सभापती बाजार समितीचे सभापती ताई त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, त्यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलवली, ज्या कृषी साधना संस्थेच्या ज्या महिला आहेत त्यांची त्यांनाही बोलवलं आणि संयुक्त बैठक झाली. आणि या संयुक्त बैठकीत जो निर्णय झाला आहे का, या कृषी साधना ज्या संस्था आहेत त्यांना आता कांदा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आलेली. एकूणच खरं तर महिला संस्था आहे आणि विशेष म्हणजे सभापती महिला आहे, उपसभापती महिला आहे आणि पहिल्यांदाच कांदा क्षेत्राच्या व्यापारात या क्षेत्रात महिला संस्था उतरते. त्याच्यामुळे त्यांना काल जो मज्जाव करण्यात आलेला होता त्याच्यामुळे न्यूज 18 लोकमतनी सतत ही बातमी लावून धरली होती आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणूनच काय का आज त्याच्यावर तोडगा निघालेला आहे. माझ्यासोबत लासलगाव बाजार समितीच्या सभापती आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का बैठकीत अखेर काय तोडगा निघाला आहे. ताई, काय निघाला? हा, कालच्या तांत्रिक अडचणीनंतर आज एक संयुक्त बैठक हे करण्यात आली होती. बाजार समितीचे एक संचालक आणि एक व्यापारी प्रतिनिधी यामध्ये जी संयुक्त बैठक झालेली आहे त्यामध्ये कृषी साधना ही जी सहकारी संस्था आहे या संस्थेकडे, ही नोडल एजन्सी आहे नाफेडची, त्यांच्याकडे वर्क ऑर्डर आहे आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुद्धा त्यांच्याकडे व्हॅलिड लायसन आहे खरेदी विक्रीचे. त्यामुळे ते आजपासून ओपन ऑक्शनमध्ये त्या स्वतः त्यांची संस्था हे भाग घेऊ शकतात आणि आजपासून त्या लिलावाच्या कामकाजामध्ये प्रक्रिया पाडू शकतात. रेणुका, माझ्यासोबत साधना संस्थेच्या साधना जाधव आहे, त्यांना हा निर्णय मान्य आहे का? त्यांची काय अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे का? काय म्हणाल कशामुळे? नमस्कार रेणुकाताई, सगळ्यात पहिल्यांदा मी न्यूज 18 लोकमतचे खूप आभार मानते, कारण अतिशय हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्ही सहभागी घेतल्याबद्दल आणि चांगला लीड दिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. तर काल आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी मी सगळ्या प्रकारच्या लायसन्स असताना मी लिलाव करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते, परंतु मला समजलं नाही की व्यापाऱ्यांनी एकदम तिथून काढता पाय घेतला आणि नंतर लिलाव होऊ शकला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड त्या ठिकाणी नुकसान झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला की प्रशासनाने मला सांगितलं की आमचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही बाजारात उतरू नका. आणि म्हणून मी माझ्या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की जोपर्यंत प्रशासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण आपल्या बाजूने थांबूया. किंवा त्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांचा जो आम्ही जो लिलाव कालचा बंद पडला त्याचप्रमाणे आजही लिलाव बंद होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जर हे काम करत आहे, सगळं केंद्र सरकार काम करत आहे, तर त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊया. आणि म्हणून आज आम्ही प्रशासनाच्या निर्णयाची, बाजार समितीच्या प्रशासन आणि व्यापारी असोसिएशन यांचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे की त्यांनी आम्हाला आता सांगितलंय की तुम्ही ओपन ऑप्शनमध्ये भाग घेऊ शकता आणि म्हणून आम्ही दुपारी त्या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे तुमची जी मागणी होती ती मान्य झाली का? तुमचा जो हॅरेसमेंट झाला आहे आता तुम्ही समाधानी आहात का? हां, हॅरेसमेंट झाली थोडीशी, कारण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या इतिहासात मी पहिल्यांदा एक महिला संस्था म्हणून, मी शेतकरी आहे, मी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे, मी सहकारात काम करणारी एक कार्यकर्ता आहे आणि मी अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करायचं म्हणून या बाजार समितीमध्ये लायसन काढलं आणि त्याच्यानंतर आम्ही नोडल एजन्सी म्हणून काम करतोय. तर मला त्या ठिकाणी अपेक्षा होती की यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या संस्थेला त्या ठिकाणी लिलावात उतरू द्यायला हवं होतं आणि तर तो झाला, तो प्रकार काही बरोबर झाला नाही, पण आज त्या ठिकाणी आजपासून आम्ही सुरुवात करणार आहोत. रेणुका, एकूणच हा जो प्रकार आहे याच्यावर जो वादावर तो आता पडदा पडलेला आहे, या ज्या साधना जाधव आहे त्यांच्या मागणीला बाजार समिती प्रशासनाने ही संमती दिली आणि त्यांची जी मागणी होती
ती आज बघू म्हणजे जसं आता काही वेळापूर्वी त्या सरांनी म्हटलं होतं की फक्त नोडल एजन्सीच्या माध्यमातून जे लिलाव प्रक्रिया आहे त्याच्यात फक्त त्या सहभागी होऊ शकणार होत्या, पण आता आपण स्पष्ट करूयात की दोन्ही ज्या लिलाव प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये किंवा ज्या उरलेल्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये देखील या व्यवस्थित सहभागी होऊ शकतील, कोणतीही आडकाठी तिथे नसेल. आता जो बैठकीत निर्णय झाला आहे त्याच्यात एकाचं ओपन लिलाव जो असतो त्याच्यात हे जे आहे तर ते आता सहभागी होतील. फक्त नाफेडसाठीच नाही तर ओपन लिलावामध्ये ते सहभागी होण्याची त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. पुन्हा आपण सभापती ताईंनाच विचारून घेऊया. ताई, आता यांना पूर्ण मुभा देण्यात आलेली आहे का फक्त नाफेड? एक न्यूज 18 मी एक लासलग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एक सांगू इच्छिते की हा कालपासून जो मुद्दा झाला की महिला संस्था किंवा तो हा मुद्दाच नाहीये की पुरुष संस्था जरी असते तरी त्यांनाही तेच कंडिशन आणि तेच नॉर्म्स आहे. एकाच वेळेला दोन नोडल एजन्सी असल्यामुळे एकाच वेळेला खरेदीसाठी उतरले होते त्यामुळे तो तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन व्यापारी लोकांशी त्यांच्याशी मी चर्चा करून हे आज जी मिटिंग झाली संयुक्तरित्या त्याच्यामध्ये डिसिजन झालेलं आहे ते संयुक्त याच्या व्यापाऱ्याच्या लिलावामध्ये आणि ओपन ऑप्शनमध्ये ते आजपासून भाग घेऊ शकतात आणि याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि मी स्वतः स्त्री आहे, मी स्वतः सभापती एक लेडीज म्हणून आहे आणि माझा त्यांना पहिल्यापासून पाठिंबा होता आणि याच्या पुढेही राहील त्यामुळे कुणी एक त्याच्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. एक थोडासा एक तांत्रिक मुद्दा होता तो खूप आणखी कोणाला होऊ नये ज्याच्यामुळे या निवड या लिलाव प्रक्रियेमध्ये सगळ्यांना व्यवस्थित सहभागी होऊ शकतील, येणाऱ्यांची अडचण देखील याच्या रोकता येईल. ताई, असा काय तांत्रिक मुद्दा होता की जेणेकरून यांना थांबवण्यात आलेला होतो, तो तांत्रिक मुद्दा जर स्पष्ट केला तर इतरांनाही त्याचा पुन्हा कोणाला असा त्रास होणार? एकाच वेळेला ही कृषी साधना ही जी कृषी उत्पादक जी संस्था आहे तर ती एक नोडल एजन्सी आहे आणि एक नाफेडची एक सब एजन्सी आहे आणि एक नाफेडने तिला एक कांदा खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन पण आहे आणि त्यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे. तर लासलगावमध्ये वेफको पण एक अशी दुसरी संस्था आहे ती पण कांदा खरेदीच्या याच्यामध्ये ती उतरली आहे. ते एकाच वेळेला दोन नोडल एजन्सी आल्यामुळे तो एक तांत्रिक मुद्दा झाला होता आणि वेफकोने त्यांचे पेपर सगळे सबमिट केले होते आणि आज त्या धर्तीवर आज कृषी साधना ह्या महिला जी सहकारी संस्था आहे तिनेही सर्व पेपर्स आता सबमिट केलेले आहे त्याच्यामुळे जो तांत्रिक मुद्दा होता तो निकाली निघालेला आहे. त्यामुळे आजपासून जे आता दुसरं सत्राचं जे आता एक ऑप्शन होत आहे त्याचं जे ओपन ऑप्शनमध्ये ते स्वतः त्यांची संस्था एक भाग घेऊ शकते. बघू, आणखी एक प्रश्न अशासाठी विचारायचा आहे की कालची ज्या प्रक्रियेमध्ये साधनाताई किंवा त्या संबंधित महिला संस्था सहभागी होऊ शकल्या नव्हत्या ही प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्याच्यात सहभागी न होता आल्यामुळे साधनाताईंचं काही नुकसान झालं का आणि तसं जर असेल जसं त्यांनी म्हटलं होतं की ही हॅरॅसमेंट होती त्यांच्या दृष्टीने ते त्यांना दुखावणारी गोष्ट होती आणि तसं असेल तर ते नुकसान काय स्वरूपाचं होतं याविषयी देखील त्यांना सविस्तर विचाराल. काल तुम्हाला जे लिलावात भाग घेण्यात आला नाही त्याच्यामुळे तुमचं काय असं नुकसान झालेलं आहे का सगळं शेतकऱ्यांचं काय तुमचं? हो, माझं वैयक्तिक माझ्या संस्थेचं म्हणाल तर आमची तशी तर मानहानी झालेली आहे कारण आम्ही सगळ्या परवान्यासह त्या ठिकाणी उतरलेलो होतो. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लायसन्स आणि सगळ्या प्रकारचा करारनामा सगळं काही होतं आणि त्याच्यामुळे माझी मानहानी झाली. पण याच्यापेक्षा वैयक्तिक त्याचं मला काही वाटत नाही कारण मी सहकारात काम करते. परंतु त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना तो त्यांचा माल परत घेऊन जावा लागला आणि पावसाचं वातावरण आहे, खरीपाचा हंगाम डोळ्यासमोर आहे आणि शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे, अशा वेळेला असं त्यांचं नुकसान झालं याबद्दल मला अत्यंत खेद वाटला आणि म्हणून मी त्या बाबतीत थोडीशी दुःखी आहे. खरं तर त्यांचं मानहानी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्यात काल जे लिलाव बंद झालं होतं शेतकऱ्यांना आपला कांदा घेऊन परत जावं लागलं होतं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र आज सकाळपासून कांद्याचा लिलाव सुरू झालेला आहे आणि आता दुपारचं सत्र सुरू होणार आहे आणि त्यात या साधना जाधव आहे ते स्वतः लिलावात भाग घेणार आहे. निश्चितच बाबू, ही निश्चितच एक दिलासादायक बाग म्हणायला हवी. पण जसं आता ते ताई म्हणत होत्या की एक दुसरी प्रक्रिया आता सुरू होतीये आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याची नेमकी काय प्रक्रिया असते ती प्रक्रिया देखील आम्हाला सांगाल आणि त्यासाठी साधनाताई असतील त्यांच्यासोबत त्या किती शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना यामुळे कसा न्याय मिळू शकणार आहे. ताई, ही जी आपली लिलावाची पद्धत आहे ती कशी आहे, म्हणजे जे दोन प्रक्रिया असतात त्याच्यात ते कसे सहभागी होणार आहे हे थोडं समजून सांगा.
लिलावाची प्रक्रिया ही एक ओपन ऑक्शन असते लासलगाव बाजार समितीमध्ये. जसे बाहेरच्या ठिकाणी एक गोणी पद्धतीमध्ये गोणीमध्ये मार्केट येतं, पण नाशिक जिल्ह्यामध्ये असे की ओपन पद्धती आहे. ट्रॅक्टरमध्ये माल ओपन म्हणजे जो माल येतो आणि फायके पाडून म्हणजे त्याच्यामध्ये कांद्याची क्वालिटी समजते. म्हणजे जो व्यापारी आहे त्यालाही ती कांद्याची क्वालिटी समजते आणि त्या क्षणी त्यांचा जो जी बोली आहे ती लावतात. म्हणजे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक विश्वासार्ह असल्यामुळे ज्यावेळेला इथे जी बोली जी ठरते त्यावेळेला देशातली जी बोली त्याच्या तो बेस धरला जातो. म्हणजे ही पहिल्यापासून तिचं एक लवचिकतेचं आणि एक ट्रान्सपरन्सी जी आहे ती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. म्हणजे इथून पुढे ज्या पण ज्या गोष्टी असतात की लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा बेस म्हणून धरतात. आणि मला एक पुन्हा एक हे करायचं आहे की काल जरी एक त्यांनी दोन ट्रॅक्टरची त्यांनी खरेदी केली, एक तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला, पण कुठलीही खरेदी थांबली नाही किंवा ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर हे परत गेलेले नाही. ट्रॅक्टर ही पूर्ण लिलाव पूर्ण झाले आणि आज सुद्धा पहिल्या सत्रामध्ये साधारण 1271 ट्रॅक्टरची आवक झालेली आहे. म्हणजे साधारण 15,000 क्विंटल मालाची आवक झालेली आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांनी तो माल हा व्यापाऱ्यांना विकलेला आहे. तुम्ही किती शेतकऱ्यांना म्हणजे किती कांदा खरेदी करणार, तुमच्या किती शेतकऱ्यांना तुमचा फायदा होणार आहे असं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत अजून नाफेडने आम्हाला टार्गेट दिलेलं नाही. पहिल्यांदा 2,500 टार्गेट बद्दल ते बोललेले होते, पण अजून कांद्याची उपलब्धता आणि त्यांच्या चाळीची साठवण क्षमता याच्यावरती ते सगळं ठरेल. त्याच्यामुळे आता आम्ही सुरुवात नुकतीच केलेली आहे, कारण 1.5 महिना मार्केट कमिट्या बंद होत्या आणि आताच त्या नुकत्याच सुरू झालेल्या आहे. त्यामुळे आणि नाफेडला जो कांदा घेतला जातो त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, विशिष्ट प्रकारचा कांदा त्यांना लागतो आणि म्हणून त्या कांद्याच्या उपलब्धतेवर देखील त्याची साठवण क्षमता त्यांच्याकडे असणारा उपलब्ध साठा याच्यावरती ते ठरणार आहे. त्यामुळे ते सांगतील, त्यांचा आदेश येईल, त्याच्या पद्धतीने त्या तेवढा कांदा आम्ही खरेदी करून त्यांना देऊ. नाफेड जेवढं सांगेल तेवढा हे कांदा खरेदी करण्याची त्यांची तयारी आहे, त्याच्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना किंवा हजारो शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होऊ शकतो, निश्चितच दिलासा मिळू शकेल. धन्यवाद बाबू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय दुसरी आता लिलाव प्रक्रिया काही वेळात सुरू होतीये आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार चित्राताई आता आपल्या सोबत. चित्राताई, काही वेळापूर्वी जशी तुम्ही भूमिका घेतली होती हळूहळू त्याला यश आलं आणि अखेर न्यूज 18 लोकमतनं देखील दखल घेतली, प्रशासनाला जाग आली आहे, बैठक देखील पार पडली आहे आणि आता ही संबंधित महिला संस्था सहभागी देखील होऊ शकणार आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, न्यूज 18 लोकमतचे मी मनापासून धन्यवाद मानेन की आज त्यांनी अतिशय चांगला आणि जो अगदी ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यावरती म्हणजे फक्त भलामण केली जाते पण प्रत्यक्ष कृती करताना कशा पद्धतीने महिलांसोबत दुजाभाव केला जातो हे या घटनेतून आपण अधोरेखित केलं. त्या साधनाताई यांना शुभेच्छा आहेत माझ्या, मी त्यांना ओळखत नाही परंतु त्या अतिशय चांगलं काम करतायत. मला त्यांना सांगायचं की तुमच्याच सारख्या हजारो अशा महिला संस्था तुम्ही ताई उभ्या करा, इतर आणखीन महिलांना या व्यवसायामध्ये कसं येता येईल याच्याबद्दलचं तुम्ही मार्गदर्शन करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि अधिकाधिक महिलांचा वावर या बाजार कमिट्यांमध्ये आडते म्हणून त्या ठिकाणी व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि शेवटी कसं आहे की आता होऊ शकणार आहे असं म्हटलं त्यांनी की नाही आता त्या सुद्धा सहभागी होऊ शकणार आहे का, शकणार आहे काय, शकतातच. सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला जाऊ शकतात आणि त्या करू शकतात आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा अर्थ केला जाईल, मज्जाव केला जाईल, त्या त्या वेळेला ही मक्तेदारी मोडून टाकू एवढं मी तुम्हाला इथं अगदी जबाबदारीने सांगते. तुम्ही हा मुद्दा खरंच नमूद करताय, पण असं वाटतं की हे वेळेत प्रकरण रोखण्यात येतं कदाचित त्याचा एक वेगळा आपण म्हणू शकतो की एक वेगळी प्रतिमा तयार झाली असती आणि त्याच्यामुळे एक आणखीन वेगळा संदेश किंवा चुकीचा संदेश जाऊ शकला असता. हो नक्कीच, आता बघा थोड्या वेळाने स्टेटमेंट येतील तुमच्याकडे, आम्हाला असं म्हणायचंच नव्हतं, आम्ही असं करणारच नव्हतो, महिला पुरुष असा काही इथं मुद्दाच नव्हता, हे भाजपवाले राजकारण करतायत इथपासून सुरुवात होईल. इथं कुठला पक्ष किंवा काय राजकारण करण्याचा मुद्दाच येत नाही, इथे फक्त मला आठवण करून देतो आम्ही की ज्या पद्धतीने आपण बोलतो की नाही त्या पद्धतीने कृतीमध्ये सुद्धा येणं तितकंच आवश्यक असतं. आणि म्हणूनच आज मी इतके वर्ष काम करते परंतु मी अशी महिला आडते काय म्हणू आपण त्याला, महिला आडतदार अशी जी कांद्याच्या ह्याच्यासाठी जाऊ शकते आणि तिथं हे काम करते हे मी पहिलं उदाहरण बघते. आणि म्हणून मला असं मनापासून वाटलं की नाही या महिलेला आपण साथ द्यायला पाहिजे, कारण या महिलेमध्ये ती ताकद येते की अजून हजारो महिला तयार करेल, आणखीन आमच्या महिला पुढे येतील, आणखीन अनेक महिलांना याचा लाभ मिळेल. आणि एका उदाहरणामुळे अनेकांना प्रोत्साहन आणि उत्साह मिळू शकेल. धन्यवाद चित्राताई, तुम्ही सहभागी झालात आणि याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. अखेर न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी आपण बघितली. या लिलाव प्रक्रियेमध्ये जे एकदा काही वेळात सुरू होते त्याच्यात ही महिला संस्था सहभागी आता होऊ शकणार आहे. आणि या न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टच्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
प्रगत बातमी मुंबईतली केंद्र सरकारनं लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्या विरोधात आज शिवसेनेनं रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत. मुंबईत लाखोंच्या संख्येत अशा रीतीनं भाडेकरू राहतात. उपकर प्राप्त चाळीतमध्ये देखील हा कायदा जर लागू झाला तर लाखोंच्या संख्येनं भाडेकरू बेघर होऊ शकतात आणि त्यामुळे संतापलेल्या भाडेकरूंसोबत शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. दक्षिण मुंबईतील गोलदेव परिसरामध्ये उपकर प्राप्त चाळीमध्ये मोठ्या संख्येनं भाडेकरू राहतात आणि त्यांच्यासोबत आज शिवसेनेनं अशी निदर्शनं केलेली आहेत. त्यामुळे भाडेकरूंसाठी सेना अशा रीतीनं आज रस्त्यावर उतरली. मुंबईत आज वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, निदर्शनं केलेली आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याचा निषेध करण्यासाठी